नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे खजूर रबडी. याला काही जण खजुराची खीरही म्हणतात. खजूर रबडी करायला खूप कमी वेळ लागतो आणि जर आपल्याकडे खजूर आणि दूध शिल्लक असेल तर अगदी आयत्या वेळी सुद्धा आपण ही पटकन रेसिपी करू शकतो. बासुंदी श्रीखंड करायला जास्त वेळ लागतो, पण या रबडीला खूप कमीत कमी वेळेमध्ये करू शकतो आणि चवीला खूप छान लागते. चला तर कसं करायचं ते पाहू. खजूर रबडी करण्यासाठी मी इथं 1/2 किलो खजूर घेतलेलं आहे. त्यातल्या बिया आणि देठाकरचा भाग काढून ते स्वच्छ करून घ्यायचं आणि मिक्सरला लावून घ्यायचंय. मिक्सरला लावताना त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं, म्हणजे पेस्ट लवकर तयार होईल. तूप 1 चमचा, साखर आपल्या आवडीनुसार घ्यायचंय, याच कारण खजूर ही गोड असतं त्यामुळे गरजेनुसार साखर वापरायचंय. 1/2 लिटर दूध, वेलदोडे आणि आपल्याला दूध पावडर वापरायचंय. 2 ते 3 चमचे आपल्याला दूध पावडराची गरज असणार आहे. चला तर कसं करायचं ते पाहूया. करण्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं, 1 चमचा तूप सगळ्या बाजूनी पसरून घ्यायचं, म्हणजे रबडी चिकटणार नाही. त्यामध्ये दूध घालायचं. त्या 1/2 लिटर दुधातलं थोडस दूध आपण खजुराची पेस्ट करण्यासाठी वापरलेलं आहे. अजून दूध इतकं काही गरम झालं नाही, त्यामध्ये आता दूध पावडर घालायचंय. अजिबात गाठी होऊ द्यायचं नाही, पूर्ण विरघळून घ्यायचं. एक छानशी उकळी येऊ द्यायचं. जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर फक्त दुधाला थोडस आटवलं तरी पण चालू शकतं. मी इथं 2 चमचे दूध पावडर घातलेलं आहे. मंदाचेवरती दुधाला एक छानशी उकळी येऊ द्यायचं. दुधाला तर छानशी उकळी आली. ह्या स्टेजला त्यामध्ये आपण ही जी खजुराची पेस्ट करून घेतली आहे, दूध आणि खजूर, ती पेस्ट घालायचं. पूर्ण गाठी विरघळून घ्यायचं. कमी वेळेमध्ये आपण ही खीर करू शकतो. खजुराची पेस्ट घातल्यानंतर एक छानशी उकळी येऊ द्यायचं. त्याचा गोडवा पाहून त्यामध्ये आपण साखर घालायचंय. तुम्हाला जर गोड आवडत असेल तर 2 चमचे साखर घालू शकता, पण खजूर थोडस गोड वाटते त्यामुळे मी इथं फक्त 1 चमचा साखर घालणार आहे. छानशी उकळी येऊ द्यायचं. बघा, छानशी उकळी आली. त्यामध्ये वेलची पूड, आपल्याकडे खजूर आणि दूध जर शिल्लक असेल तर अगदी आयत्या वेळी सुद्धा आपण ही खजुराची रबडी आपण करू शकतो. फक्त 1 उकळी आलं की बस आपली खजुराची रबडी तयार. खजुराच्या रबडीला उकळी आली, त्यामध्ये आपण आता 1 चमचा तूप घालायचं. तूप ऐच्छिक आहे, आवडत नसेल तर नका घालू, पण त्याला चमक फार छान येते. अशी छानशी उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि ही रबडी आपण गरम गरम पण खाऊ शकतो किंवा पूर्ण थंड करून पण खाऊ शकतो. पुरी चपाती यासोबत ही रबडी खूप छान लागते. अगदी असं स्वीट डिश म्हणून सुद्धा आपण खाऊ शकतो. तुम्ही या पद्धतीनं ही रबडी एकदा करून पहा, त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत.